नमस्कार मी संगीता संगीताच रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत वालाचं बिरडं तुम्ही बघू शकता हे कडवे वाल आहेत आणि ह्या शेंगा आहेत शेकटाच्या याचं आपल्याला भिरडं करायचं आहे भिरडं करण्यासाठी आपल्याला वाटण लागेल ते मी आता सांगते तुम्हाला कांदा आणि लसूण आहे भाजून कोथिंबीर धणा पावडर ओलं खोबरं आलं मीठ आणि खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये तमालपत्र लवंग दालचिनी काळी मिरी हिरवी वेलची खसखस तीळ इत्यादी गोष्टी आहेत ह्याचं वाटण करून घ्यायचं आपल्याला आता लगडीत मी अगोदरच तेल घालून ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे राईची फोडणी केलेली आहे आता थोडी कढीपत्त्याची पानं घालणार आहे मी थोडस हिंग आहे आता एक छोटा कांदा कापलेला तो घालते कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला वालाला मोड कसे आणायचे याच्या अगोदर व्हिडिओ टाकलाय तो जरूर पहा आता टोमॅटो घालायचं आपल्याला एक लहान टोमॅटो घातलेला आहे तो पण परतून घ्यायचा आहे आता वाटण घालत आहे मी तीन चमचे घालते वाटण परतून मग त्यात मसाले घालायचे आहेत आपल्याला तिखट मसाला हळद पाव चमचा आणि दीड चमचा तिखट मसाला आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे कारण वाटण्यामध्ये गरम मसाला खडे मसाले घेतले होते वाटण परतून घेते मी तेल छोटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण परतून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही आता तेल सुटू लागलेलं ला आहे आता याच्यात आपल्याला वाल आणि शिकटाची शेक घालायची श्रावणी शनिवारच्या उपवासाला नैवेद्यामध्ये आवर्जून ही भाजी केली जाते आता वाल आपल्याला परतून घ्यायचे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कडवेवाल आणि गोडेवाल याच्यातला फरक सांगितला होता वाटणामध्ये नीट भाजी परतून घ्यायची आपल्याला बघू शकता तुम्ही याआधी मी गोडेवालाची भाजी करून दाखवलेली आहे खाली लिंक दिलेली आहे त्याची नक्की बघा आणि आज आपण कडवेवाल्याचं ब्रिर्ड करतो आहे शेकट्याची शेंग घालून माझ्या इतर रेसिपीची देखील लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा वाल परतून झालेत आता आपण पाणी घालतोय गरजेनुसार तुम्हाला पातळ हवी कट्ट हवी त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे आणि नीट ढवळून घ्यायचं आहे आपल्याला अजून थोडंसं पाणी घालते भाजीला चांगली उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणात पाणी ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅस मंद ठेवायचं आहे झाकण उघडून बघत आहे बघू शकता मस्तपैकी तरी देखील सुटलेली आहे भाजीला चवीप्रमाणे मीठ घालत आहोत छान तरी सुटली आहे डवळून घ्यायची भाजी परत आपण वाल शिजलाय का बघूया अजून शिजायचं बाकी आहे परत झाकण ठेवून होऊ देऊया झाकण ठेवले परत मी झाकणात परत थोडंसं पाणी घातलेलं आहे आवश्यकता लागल्यास ते आपण वापरू शकतो झाकण उघडून बघत आहे मी आता कोकम आणि दोन कैरीच्या फोडी घातल्यात मी ऐच्छिक आहे हे नाही घातलं तरी चालू शकतं बघू शकता आता भाजी परत एकदा ढवळून घ्यायची आपल्याला बघूया वाल शिजलं आहे झाकण ठेवून परत एक दणदणीत वाफ काढूया आणि गॅस बंद करूया भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद